असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डे तालुक्यातील अकोला, पालवेवाडी, मोहोज देवडे, जांभळी या गावांचा दौरा करून अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। उपविभागीय अधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, कृषी अधिकारी गजानन घुले, कृषी सहाय्यक संदीप बडे, तलाठी अमित टिळकर, ग्रामसेवक बाळासाहेब तिडके, भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी पंचायत समिती सदस्य भगवान आव्हाड, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, गोकुळ दौंड, एकनाथ आटकर, उपसरपंच नारायण पालवे, मोहोज देवडेचे सरपंच अजित देवडे, ॲडव्होकेट संपत गर्जे, हरिभाऊ धायतडक, नगरसेवक अनिल बोरुडे, नामदेव लबडे, कैलास देवडे, बाबूजी देवडे, गणेश चितळकर, गंगाधर गर्जे, संभाजी गर्जे, सोन्याबापू गर्जे, भाऊसाहेब हाके, बाबासाहेब गर्जे, महादेव जायभाये, सचिन पालवे, लक्ष्मण दातीर, कचरू दातीर, बाळासाहेब शिरसाट, आदिनाथ धायतडक, गणपत गर्जे आदींसह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। अकोले येथील अपंग असलेले बाळासाहेब डुकरे यांचं पाण्यामुळं पीक जळून गेलंय। पालवेवाडी या ठिकाणी राजू पालवे यांचंही पाण्यामुळं पीक वाया गेलंय। हरिभाऊ कराड आणि साहेबराव आंधळे यांच्या शेतामध्ये काढणीला आलेला कांदा सडून गेला। तर यावेळी या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदारांकडे मांडल्या। यावर्षी पावसाची परिस्थिती फार भयानक झालेली आहे। कपाशीची पिकं, मकाची पिकं, ऊस पिकं, बाजरी हे पावसामुळे इतके वाया गेले का त्याला पाला सुद्धा राहिला नाही आणि खालच्या 10-10 20 डोळे ते पूर्ण सडून गेलेले आहेत, कोंब आलेले आहेत त्या सरक्यांच्या बोंडांना। आमची अशी मागणी का सरसकट शासनाने भरपाई दिली पाहिजे, सरसकट शेतकऱ्यांना सर्वच पिकं वाहिली गेलेली आहेत। आमचं असं म्हणणं आहे सर, इतका पाऊस बेकरी केली, माहिती कृपारखं केली आमचं, म्हणजे पिकं तर राहणं जाताच आहे ना, जनरं बांधून सगळं बांधून करायचं काय, मी आता काहीच राहिलं नाही। पावसामुळे सगळ्या जमिनी पाणी साचले, हातातोंडा राहिला घास घे हिसकून घातला पावसाने, आता लहान लहान लेकरीने आम्ही काय करायचं, जनरीने काय करायचं, सरसकट आमचं म्हणणं असे सरसकट पंचनामे करून सरसकट अनुदान द्यावा। सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार मोनिका राजळे आणि अधिकाऱ्यांकडे केली। पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय। विशेषतः शेवगाव पाथर्डे तालुक्यामध्ये 4,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। प्रशासनानं 2 दिवसांपासून पंचनामे सुरू केलेत, मात्र गेली 2 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे। यावर्षी अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूप गंभीर आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिसकावून घेतला। मी सरकारकडे सरसकट मदतीची मागणी करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी शेतकऱ्यांना दिलं। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात आणि विशेषतः नगर जिल्ह्यातील काही भागामध्ये आणि त्यात माझ्या शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघातील काही भागामध्ये अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। विशेषतः कपाशी असेल, तूर असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, काही ठिकाणी सोयाबीन असेल, तर शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले, काही ठिकाणी शेवाळलेले, काही ठिकाणी कपाशीच्या बोंडाला बोंड फुटलेले आहेत, काही ठिकाणी सडलेत, तर काही ठिकाणी पिकं काढणीला आली होती आणि अशा वेळेस एकदम हातातोंडाशी आलेला घास जसं आपण म्हणतो तो शेतकरी वर्गाच्या हातातून गेलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जवळपास पाथर्डी तालुक्याचं 40,000 हेक्टर एवढं क्षेत्र आज या अवेळी आणि अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे आणि आमची सर्वांचीच मागणी आहे की शासनाने आदेश दिलेले 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे जे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी, परंतु नुकसानच एवढं प्रचंड झालेलं आहे की पंचनामे करण्यापेक्षा
आज उतार्यावर असेल ज्याची पिकांची नोंद झाली असेल ते सर्व उतार्यावर घेऊन सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई आमच्या सर्व शेतकरी वर्गाला द्यावी अशी मी या तालुक्याच्या वतीने आमच्या सर्वच शेतकरी वर्गाची भावना आहे. कारण मागच्या वर्षी दुष्काळ होता, प्रचंड असे हाल झाले होते. आता पाऊस भरपूर येण्या जवळपास 1.5-2 महिने कुठल्याच शेतकरी वर्गाला शेतात पाऊस पाऊल ठेवता येणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून शासनाने शेतकरी वर्गाच्या पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आमची आग्रहाची भूमिका आहे. बाजरीच्या कणसाला मोड आलेत तर शेतामध्ये कांदा सडून गेलाय, तर शेतामध्ये पाणी साचल्यामुळं कपाशीचं पीक सडून गेलंय. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.